शिक्षण संस्थेची घटना कर्मवीर अण्णांनी केली. संस्थेच्या घटनेनुसार मुख्यमंत्री हेच संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मग रयतेचे अध्यक्ष मुख्यमंत्री का नाही असा सवाल करत भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर नेम साधला. दरम्यान सातारच्या क्रीडा संकुलाच्या निकृष्ट कामावरून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या भाषेमध्ये टीकास्त्र सोडले. शनिवारी एका दिवसामध्ये दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन उदयनराजेंनी दोन्ही पवारांवर आपला निशाणा साधला. खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यामध्ये दोनदा पत्रकार परिषद घेतली. सकाळी त्यांनी सातारच्या जिल्हा शाहू क्रीडा संकुलावर अजित पवार यांना लक्ष्य केलं. दुपारी खासदार उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृहावर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन रयत शिक्षण संस्थेचे मुद्दा पुढे करत खासदार शरद पवार यांच्यावरती नेम साधलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मनसेसोबत युती करू नये असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलेलं आहे. याचवेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार की काय, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे मंत्रिपद जाणार का हे पाहू असा उपरोधिक टोलाही नामदार आठवले यांनी लगावलेला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कराडमधील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांचे अप्रत्यक्षरित्या खंडनच केलेलं आहे. एनसीबी ईडी यांना स्वायत्त एजन्सी आहे. अनियमितता असल्याचा संशय असल्यानेच ईडीकडून राज्यामध्ये चौकशी केली जात आहे. कोणत्याही विशिष्ट कुटुंबाला त्रास देण्याचा विषयच निर्माण होत नाही. चौकशीमध्ये काही दोष आढळला नाही तर पुढील विषयच येणार नाही. खासदार शरद पवार यांचा आम्ही आदर करतो असेही सांगण्यास नामदार आठवले यावेळी विसरले नाहीत. याचबरोबर आर्यन खान प्रकरणी एनसीबीने मिळवलेल्या माहितीवरून छापा टाकलेला होता. यात आर्यन खानसह अन्य आरोपींना अटक करण्यात आलेली होती. हेतुपूर्वक कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केलेलं आहे. साताऱ्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये कराड सोसायटी मतदारसंघामध्ये वाढलेला तिढा शनिवारी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्येही सुटलेला नाही. अजित पवारांनी बैठकीतूनच उदयनसिंह पाटील यांना फोन लावून सोसायटी मतदारसंघातून लढण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझे वडील विलासकाका उंडाळकर यांचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने मी तो सोडू शकत नाही. आपण सहकार मंत्र्यांना अन्य मतदारसंघातून उभे राहण्यास सांगावे असे उदयसिंहांनीच अजित पवार यांना सुनावले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही याच बैठकीमध्ये आपण सोसायटीमधूनच लढणार असल्याचे ठासून सांगितले. याच बैठकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गृहनिर्माण मतदारसंघातूनच त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्याचा निर्णय झालेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गुरुवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला अचानकपणे अजित पवार हे उपस्थित राहिले नव्हते. विधान परिषदेचे सभापती नामदार रामजांजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार शेंद्रसिंहराजे भोसले यांना 5-5 जागांची मागणी केली. शनिवारी हीच बैठक पुढे कंटिन्यू झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पुणे विश्रामगृहावर सुमारे 3 तास झालेल्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त विषयांवरती चर्चा झालेली आहे. अजित पवारांनी प्रत्येकाला स्वतंत्र वेळ दिला.
कोयनेसह सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही विभागामध्ये जाणवलेल्या 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप रविवारी संध्याकाळी 5:07 झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आलेली आहे. रविवारी संध्याकाळी 5:07 झालेल्या 3.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणाखोऱ्यामध्ये तनाली गावच्या पश्चिमेला 12 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आलेले आहे. कोयना धरणापासून केंद्रबिंदूचे अंतर 28 किलोमीटर आहे. भूकंपाची खोली 15 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. हा भूकंप कोयना, पाटण, कराड, चिपळूण, पोफळी आदी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागाला जाणवलेला आहे. या भूकंपामध्ये कोणतीही वित्तहानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये राजकारण चांगलंच रंगलेलं आहे. बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दंड ठोकटले आहेत. जिल्हा बँकेच्या वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी मतदान करावे. केवळ जागा अडवण्यासाठी आणि सातारा जिल्हा बँक ही देशातील सहकार क्षेत्रातील मोठी संस्था आहे, म्हणून मला येथे गेले पाहिजे. यासाठी मागील वेळी दबाव टाकून संचालक झालेल्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवसेनाचे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळून केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच दिग्गज नेते अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनलमध्ये सहभागी असलेले आमदार श्रीमंत छत्रपती शिवसेनाचे भोसले हे आज अर्ज दाखल करणार होते. यापूर्वी त्यांच्याशी सुरुची या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आमदार श्रीमंत सिंहराजे म्हणाले, गेली 5 वर्षे सातारा जिल्हा बँकेमध्ये भाऊसाहेब महाराजांच्या नंतर संचालक आणि अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. गेली 5 वर्षे बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे चाललेले आहे. देशात आणि राज्यात बँक कायम 1 नंबरला राहिली आहे. यावेळीच्या निवडणुकीमध्ये सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे असे मिळून जे पॅनल होते त्यामुळे बँकेच्या सभासदांच्या विश्वासावर आमच्या पॅनलचा विजय होणार आहे. जिल्हा बँकेसाठी मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपाचे खर्डेकर हे बिनविरोध. सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 2 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. यामध्ये खरेदी विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदारसंघामधून राजेंद्र राजपुरे आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.